तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. शिवसेना वाघाची औलाद आहे, अन्य कोणीही वाघाची बरोबरी करू नये. पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत गरजले. रत्नागिरी शहरात सध्या शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान यांच्यातील कलगीतुरा रंगात आला असतानाच शिवसेनेने पत्रकार परिषद घेत शिवसेना वाघाची औलाद आहे असं स्पष्ट करत अन्य कुणीही वाघाशी बरोबरी करू नये असं रोखठोक प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. रत्नागिरी शहरात एका वृत्तवाहिनीने केलेल्या कार्यक्रमांतर्गत स्वाभिमान कार्यकर्ता आणि शिवसैनिक यामध्ये वादाची ठिणगी पडली आणि त्याचं पर्यावसन गुद्द्यावर आलं. त्यानंतर शहरातील एका केशकर्तनालयाची झालेली तोडफोड यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळलं. अखेर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील यासंदर्भात गुन्हा दाखल झाला. मात्र तेथेच त्यावर न थांबता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी खासदार कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेतली. त्याचं चित्रीकरण केलं आहे आमच्या बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हरसेकर यांनी. या पत्रकार परिषदेला खासदार विनायक राऊत, रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार उदय सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नेमका खासदार आणि अन्य काय म्हणाले पाहूया त्यांच्या शब्दात. स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेली जी काही गुंडगिरी आहे, गुंडशाही आहे, त्यांनी मागच्या 2 दिवसापासून रत्नागिरी शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हैदोस घालायचं काम चालू केलेलं आहे. आणि मग काही निरपराध लोकांना दमदाटी करणं, आमचे उपशहर प्रमुख बाबा चव्हाण आहेत त्यांच्या दुकानाची तोडफोड करणं, हायवेला असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या वेटरना मारणं आणि फुकट दारू आणि जेवण दिलं नाही म्हणून त्या हॉटेलमध्ये हैदोस घालणं, हे जे काही चालू झालेलं आहे त्याचा धिक्कार आम्ही यापूर्वी केलेला आहे. आणि पण कोणत्या परिस्थितीमध्ये अशी गुंडगिरी करणारे जे लोक आहेत, जे बदमाश प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांचा बंदोबस्त त्वरित करा अशा पद्धतीची विनंती आम्ही पोलीस खात्यानं केलेली आहे. परंतु मागच्या 4-5 वर्षापासून अत्यंत शांततेने आणि निरामय अशा वातावरणामध्ये हे संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सामाजिक काम चालू आहे, राजकीय वातावरण चालू आहे, ते बिघडवण्याचं षडयंत्र निलेश राणे पुरस्कृत त्यांच्या गुंडांनी जे चालू केलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. आणि त्या रत्नागिरीकर आणि सिंधुदुर्गचे जे रहिवासी अशा या गुंड प्रवृत्तीला कदापि थारा देणार नाही. त्या गुंड प्रवृत्तीचा बिमोड पोलीस खात्याने करावा, योग्य तो पायबंद पोलीस खात्याने करावा अशी सर्वांची मागणी. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांच्यावर बोलताना रत्नागिरीत गुंडशाही आता सुरू झाली असल्याचं म्हटलं आहे. ज्यांच्या 5वीला दादागिरी पुजलेली आहे अशांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा असं आवाहनही त्यांनी पोलिसांना यावेळी केलं. निलेश राणे म्हणजे त्यांचं काय कोणत्या शब्दात वर्णन करावं ते मला समजत नाही. परंतु एक स्वतःला डॉक्टर समजणारा माणूस, माजी खासदार म्हणून मिरवणारा माणूस, आमचे आमदार राजन साळवी यांना बिभत्स आणि घाणेरड्या स्वरूपात ज्या वेळेला पोलीस खात्यामध्ये पोलीस स्टेशनला जाऊन शिवीगाळ करतात, त्याच वेळेला यांची वैचारिक दळभद्रीपणा किती खालावलेला आहे याचं दर्शन होत आहे. त्यामुळे तर निलेश राणे आणि त्यांच्या गुंडांनी अशा पद्धतीची जर गुंडगिरी ह्या संपूर्ण भागामध्ये चालू ठेवली तर त्याचा त्या गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस खातं सक्षम आहेतच, पण सुजाण नागरिक सुद्धा तेवढेच रस्त्यावर उतरतील असं मला वाटतंय. म्हणून हे त्वरित अशा पद्धतीची दुष्कृत्य करणारी जी मंडळी आहेत, काल तर निलेश राणेने एका मीडियाला सांगितलेलं आहे की जर आम्हाला आत्ता तर आम्ही सुरुवात केलेली आहे, भविष्यामध्ये वेळ पडली तर आमच्या वाटेला येतील, त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचा आम्ही निपात करू, अशा पद्धतीची जी भाषा वापरलेली आहे त्यावर याची दखल पोलीस खात्याने घ्यावी आणि त्यांच्यावर योग्य ती पोलीस कारवाई त्वरित करावी. रत्नागिरीच्या विकासाची गुरुकिल्ली असणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्र स्वाभिमानला दिलेलं हे आव्हान ते स्वीकारणार का याची चर्चा जनतेमधून आता सुरू झाली आहे.